नमस्कार विद्यार्थी मित्रांनो डॉक्टर सुशील स्पॉटलाइट या युट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे आज अकरा जानेवारी शुक्रवारच्या महत्वाच्या न्यूज आपण बघणार आहोत त्याआधी सर्वात महत्वाची सूचना ती म्हणजे काय आज दुपारी तीन वाजता स्पॉटलाइट वर्कशॉप पार्ट टू आहे आपण काही महत्वाच्या बाबी मागच्या शुक्रवारी डिस्कस केल्या होत्या त्याच्यातल्या काही गोष्टी उरलेल्या आहेत जसं पर्यावरणाचं जानेवारी ते डिसेंबर पर्यंतचं करंट त्याच्यानंतर राजकीय त्याच्यानंतर सामाजिक त्यानंतर संरक्षण सा आणि त्यासंबंधीच्या गोष्टी विज्ञान तंत्रज्ञान आणि महाराष्ट्रासंबंधीचं महत्वाचं एक वर्षाचं करंट सो ह्या सगळ्या गोष्टी आपण आज दुपारी स्पॉटलाइट वर्कशॉपमध्ये डिस्कस करणार आहोत द युनिक अकॅडमी कॅम्प ब्रांची आहे पुणे स्टेशन जवळ साधू वासवानी चौकाच्या बाजूला परमार अपार्टमेंट म्हणून बिल्डिंग आहे तिथे हे वर्कशॉप असणार आहे हे सर्वांसाठी खुलं आहे ओपन टू ऑल आहे ह्याच्यासाठी कसलीही फी नाही सो तुम्ही ज्या पद्धतीने मागच्या वेळेस प्रतिसाद दिला होता त्या पद्धतीने यावेळेस सिटिंग अरेंजमेंटचं खूप प्रॉपर व्यवस्थापन असेल सो त्याच्याकरता थोडस लवकर येऊन बसा म्हणजे तुम्हाला जागे संबंधीचा इश्यू होणार नाही कुंभमेळा पंधरा जानेवारी ते चार मार्च दोन हजार एकोणावीस दरम्यान सुरू होणार आहे प्रयागराज येथे दिव्य कुंभ आणि भव्य कुंभ अशी त्याची टॅगलाईन आहे सो so, ही एक लक्षात ठेवा दिव्य कुंभ भव्य कुंभ मी तुम्हाला याच्या आधीही विचारला बऱ्याच लोकांनी कमेंट बॉक्समध्ये सांगितलं की कुंभमेळा कुठं कुठं होतो तुम्ही परत एकदा कमेंट बॉक्समध्ये टाकाल आपण जर अशा पद्धतीने रिव्हिजन करत राहिलो तर गोष्टी आपल्यासाठी फार सहज सोप्या होऊन जातात ते परत परत रिवाइज होतात सो तुम्ही दोन गोष्टी की कुठले कुठले शहर आहेत त्यांची नावं बदलली आहे मागच्या शुक्रवारीही मी वर्कशॉप मध्ये ते दिलं होतं तुम्हाला सो शहरांची बदललेली नावं तुम्ही देणार आहात कुठल्या शहराचं काय नाव झालेलं आहे तसेच दिव्य कुंभमेळा मेळा कुठे कुठं तेही तुम्ही मला देणार आहात ब्याण्णव अखिल भारतीय मराठी संमेलन जे गाजत आहे ते म्हणजे जोहर सेहगल यांच्या म्हणजे निमंत्रण पत्रिका ज्यांनी दिली होती नंतर त्यांचं निमंत्रण रद्द बदल केलं गेलं सो याच्यामुळे हे सगळं रंगलं होतं प्रकरण आणि डॉक्टर श्रीपाद जोशी हे महामंडळाच्या अध्यक्ष यांनी याचा राजीनामा दिला होता तो राजीनामा मंजूर झालेला आहे आणि आता त्याच्यातून तोडगा असा निघाला आहे की संमेलनाचा उद्घाटक म्हणून वैशाली येडे यांना आमंत्रित करण्यात आलेलं आहे या अंगणवाडी मदतनीस आहेत आणि राजूर कळम येथील सुधाकर येडे या आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याच्या त्या पत्नी आहेत सो so, हा एक महत्वाचं पाऊल आपण सकारात्मक म्हणू शकतो कारण शेतकरी आत्महत्या हा प्रश्नही परत एकदम डिस्कस होईल या सगळ्या ह्याच्यातून आज दुपारी चार वाजता पोस्टल ग्राउंड समता मैदान उद्घाटन यवतमाळ इथे हे होणार आहे आणि हे चार वाजता सुरू होईल आपण तीन वाजता सुरू होऊन जाऊ मध्ये सो तीन वाजता तुम्ही तिकडे उपस्थित राहा सीबीआयचे आलोक वर्मा जे आहे ते सीबीआय आपण बघितलं होतं की सुप्रीम कोर्टाने त्यांची जी काही स्थगिती हे होती तिथे ते त्यांना पदावरून हटवलं होतं तर ते, ते, ते परावर परत कायम करण्यासंबंधीचे हे दिले होते पण त्याच वेळेस सीबीआय म्हटलं होतं की तुम्ही यांना पदावरून काढून दुसऱ्या ठिकाणी दुसऱ्या पदावर नियुक्ती देऊ शकता तर त्या पद्धतीने लगेच कारवाई करण्यात आलेली आहे त्रिसदस्यीय समिती असते याच्याकरता सीबीआयच्या याच्यासाठी ती तिसरी सभी सदस्यीय समिती जी आहे तिच्यामध्ये पंतप्रधान असतात सरन्यायाधीश असतात आणि सर सुप्रीम कोर्टाचे आणि विरोधी पक्ष नेते सो so, सुप्रीम कोर्टाच्या सरन्यायाधीशांनी त्यांचं सर रिप्रेझेंटेशन करायला न्यायाधीश ए सिक्री नी नी, के सिक्री यांना या वेटिंगला पाठवलं होतं विरोधी नेते खरगे आहेत यांनी बरेच यांची हे लावून ठेवली आलोक वर्माच्या बाजूनी त्यांनी गोष्टी हे केल्यात सो टू एस टू वन जो काही निर्णय असतो तो बहुमताने असतो तो टू एस टू वनच्या याच्यानी हा निर्णय झालेला आहे आणि आता गृहरक्षक आणि अग्निशामक महासंचालक पदाची नियुक्ती दिलेली आहे एकतीस पर्यंतच त्यांची टर्म होती सो असा बराचसा टीकेचा सूर आहे आणि अशी कारवाई होणारे सीबीआयचे ते पहिले संचालक आहे आजपर्यंत अशा कुठल्याही संचालकावर सीबीआयची कारवाई झालेली नाही आणि सीबीआयची सूत्र पुन्हा एकदा एम नागेश्वर राव यांच्याकडे गेलेली आहे मी तुम्हाला सांगितलं होतं की सीबीआय आणि सीबीसी कारण सीबीसीची जी काही हे आहे असे चौकशी असणार आहे सीबीसीची ते चालूच आहे हे यांनी क्लिअर केलेलं आहे मला शक्य झालं तर मी नक्कीच याच्या संबंधीचं सीबीएससी आणि सीबीआय आणि सीबीसीचं आर्टिकल हे टाकेल व्हिडिओ लेक्चर सो तुम्ही पण ते वाचून ठेवा जीएसटी छोट्या उद्योगांना सरकारचा मोठा दिलासा दिलेला आहे साठी नोंदणी आणि कर वजावटीसाठी जो उलाढालाची मर्यादा असते ती दुप्पट करण्यात आलेली आहे आणि एक टक्का कर देण्याची सध्याची जी काही वार्षिक उलाढाल असते ती एक कोटी असते बघा एक टक्का करासाठी वार्षिक एक कोटी एवढी असते ती दीड कोटी करण्यात आलेली ती वाढवलेली आहे वार्षिक उलाढाल दहा लाख वरून वीस लाख करण्यात आलेली आहे म्हणजे बऱ्याचशा छोट्या उद्योगांना याचा लाभ होईल की जे वीस लाखापेक्षा कमी त्याच्यातून बाहेर राहतील जीएसटीची अंमलबजावणी जी झाली होती ती जून दोन हजार सतराला झाली होती आणि केरळच्या बाबतीत आहे की केरळ दोन वर्षापर्यंत अतिरिक्त एक टक्के आकारणीस मुभा देण्यात आलेली आहे सो हे एक आपल्याला विचारलं जाऊ शकतं की कुठलं राज्य आहे त्या राज्याला अशा पद्धतीची मुभा दिलेली आहे तर ते केरळ आहे सो ते एक लक्षात ठेवा खुल्या प्रवर्गातील जे काही आर्थिक दुर्बलांना शिक्षण आणि नोकरीमध्ये दहा टक्के आरक्षणाचं विधेयक होतं त्याला दिल्ली हायकोर्टात आव्हान दिलं गेलेलं आहे आणि ते आव्हान देणारी संघटना आहे युथ फॉर इक्वॅलिटी ह्या युथ फॉर इक्वॅलिटीने राज्य घटनेचा मूलभूत तत्वांचा भंग झालेला आहे तसंच क्षमतेच्या अधिकारांची पायमल्ली करणारं हे विधेयक अशा शाळेचा मुद्दा तिथे उचललेला आहे आणि दिल्ली हायकोर्टामध्ये आव्हान दिलेलं आहे जशा पद्धतीने हे युथ फॉर इक्वॅलिटीनी ही केस केलेली आहे तसं तुम्ही मला सांगाल की कलम पस्तीस अ साठी कुठल्या एनजीओनी केस दाखल केलेली आहे कलम पस्तीस एचं मी ऑलरेडी लेक्चर घेतलेलं आहे व्हिडिओ लेक्चर तुम्ही बघू शकता मी त्याची लिंक ह्या डिस्क्रिप्शनमध्ये पोस्ट करेल शिक्षक भरतीसाठीची पारदर्शकता असण्याकरता मुलाखतीचे चित्रीकरण करण्यात येईल कर, असं शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी म्हटलेलं आहे सो तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा कि ती की ज्या पद्धतीने आणि शिक्षकांची भरती होते त्याच्यात नेमकी किती पारदर्शकता असते आणि ती पारदर्शकता आणण्यासाठी तुम्ही काय सजेशन सुचवाल ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा एकोणसत्तरा टक्के उमेदवारांच्या मनात केवळ एमपीएससीच म्हणजे विचारवेद असोसिएशन नावाची संघटना आहे यांनी एक सर्व्हे केला पुण्यामध्ये की पुण्यामध्ये जेवढे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांच्या मनात नेमकं काय आहे तर एकोणसत्तर टक्के विद्यार्थ्यांना केवळ एमपीएससी करायची आहे हे सोडून दुसरं कुठलंही त्यांच्या डोक्यात सध्या तरी नाही आणि याच्यामधूनच तुम्हाला स्पर्धा परीक्षेचं वलय आणि स्पर्धा परीक्षा ज्या पद्धतीने हे क्षेत्र हे झालेलं आहे ग्रो झालेलं आहे तिच्याहून लक्षात येतं की एकोणसत्तर टक्के जेवढे आहेत तिच्यापैकी मग हा खूप मोठा आकडा आहे आणि तुम्ही आता याच्यावर स्पर्धा परीक्षा त्याच्यावर पण खूप लिहून येतो वा निगेटिव्ह येतं पॉझिटिव्ह येतं सो तुम्हाला काय वाटतं ते तुम्ही लिहा की एमपीएससी म्हणजे मा माझ वैयक्तिक मत इतकं क्लिअर आहे की तुम्ही आ, एक स्वतःसाठी ठरवा तीन वर्ष चार वर्ष त्याच्यानंतर तुमच्याकडे तुमचा प्लॅन बी असला पाहिजे संपादकीय मध्ये चालू वर्षातील प्रत्यक्ष कर संकलन हे गेल्या चालू वर्षातील प्रत्यक्ष कर संकलनेपेक्षा तुलनेत खूप कमी आहे अप्रत्यक्ष कराचा विचार केला तर जीएसटीचं संकलन अपुरं आहे पण तिच्यातही आता निवडणूक पूर्व आपण सवलती देतोय जसं आपण बघितलं की छोट्या उद्योगांसाठी आपण काय चेंजेस केले ते बीटी कॉटन संबंधीची न्यूज आहे बीटी कॉटन वर संपादकीय आलेलं आहे तिच्यामध्ये की बीटी कॉटन मॉन्सेंटो नावाची मूळ युएस कंपनी होती ती आता बायरकडे आहे यांना सुप्रीम कोर्टाने नक्कीच आता नुकताच निर्णय दिला जीएम की जीएम तंत्रज्ञानावर स्वामित्व हक्क असलेला निर्णय त्यांच्या बाजूने गेला आहे एकोणीसशे अठ्याण्णव ला भारतात बीटी कापूस दिली गेली होती दोन हजार एक मध्ये व्यापारी पद्धतीने याची लागवड केली गेली होती एकिस साडेसात ते आठ क्विंटल याच्यातून उत्पादन मिळतं देशी वाण जर तुम्ही वापरलं तर दीड क्विंटल पर्यंत उत्पादन तुम्हाला मिळतं नव्वद टक्के क्षेत्र हे आज जीएम कापूस संबंधीच आहे मी तुम्हाला सांगितलं की भारतातलं देशातलं जीएम कॉपीज के जेनेटिकली मॉडिफाईड प्लांटेशन अंतर्गत येणारा जर एरिया बघितला तर जगात भारताचा कितवा क्रमांक लागतो तुम्ही मला सांगा शुक्रवारच्या वर्कशॉपमध्ये गेल्या हप्त्यामध्ये मी क्लिअर केलं होतं सो तुम्ही कमेंट करा त्याच्यानंतर हर्षवर्धन शुंगला हे आय एफ एस यांची नियुक्ती अमेरिकेचे राजदूत म्हणून झालेली आहे सो हे एक महत्वाचं अमेरिकेमध्ये काम करायला मिळणं हा महत्वाचा इश्यू आहे राष्ट्रीय महिला आयोग राहुल गांधी यांना नोटीस दिलेली आहे निर्मला सीतारामन यांच्याबद्दल जे वक्तव्य त्यांनी केलं होतं त्यासंबंधीचं सो तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगाल राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना कधी झाली त्याच्या स्ट्रक्चर काय एकंदरीत आणि त्याची काय ते कमेंट बॉक्स मध्ये सांगा त्याच्यानंतर ट्रेन एटीन दिल्ली आणि वाराणसीचा अंतर आठ कापणार जवळपास ज्या गाड्या आहेत त्याच्यापेक्षा दीड पट याचा स्पीड असणार आहे सो ट्रेन एटीन एक लक्षात ठेवायचं समलैंगिक विवाह बाय संबंध लष्करात यांना थारा नाही असं जनरल त्यांचं कालचं स्टेटमेंट आहे तुम्हाला काय वाटतं याच्याबद्दल आयपीसी थ्री ला सुप्रीम कोर्टाने परवानगी दिलेली आहे सप्टेंबर दोन हजार अठरामध्ये हा महत्वाकांक्षी निर्णय आला होता आता याच्यामध्ये तुम्हाला तुमचं काय मत आहे की म्हणजे एकीकडं यांनी बिपिन रावत जे आहेत त्यांनी लष्कराची एक संस्कृती आणि लष्कराची शिस्त आणि त्या सगळ्या गोष्टींनुसार हे लष्करात थारा नाही आणि सुप्रीम कोर्टाचा निर्णय सो तुम्ही मला कमेंट मध्ये तुमचं मत सांगा महात्मा फुले जन आरोग्य योजनेची व्याप्ती वाढवणारे आयुष्यमानच्या अतिरिक्त जवळपास तीनशे जे वेगवेगळ्या उपचारांच्या योजना उपचारांच्या सुविधा आहेत याच्यामध्ये जा दिल्या जातील महात्मा फुले जन आरोग्य योजना ही महाराष्ट्र शासनाची योजना आहे याच्यामध्ये आता खुभारोपण गुळघारोपण हे येईल पण याच्यामध्ये काही लोकांनी असा हे केलेलं आहे की तुम्ही जर एवढ्या तीनशे अजून आधीचे टाकले तर त्याचं आर्थिक बजेट कोलमडेल आणि ते येत्या काळात प्रॉब्लेम त्याच्यानंतर फुलपाखरांना मराठीत नावं देण्याचा घाट राज्य मंडळांनी मंडळाने घातलाय मग संवर्धनाचं काय होणार की तुम्ही फक्त नावं देताय याच्यासाठी पाच सदस्यीय समिती आहे तो सगळा विषय होता त्यांच्यावर टीका होते की नावं तुम्ही देणं ठीक आहे पण संवर्धनासाठी काम करा आणि राज्यात जवळपास अडीचशेहून अधिक फुलपाखरांच्या मराठी नामकरणाचा घाट घातला गेलेला आहे असं कुठलं राज्य आहे त्याचं राज्य फुलफाकरू आहे त्याचं नाव तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगाल एकदा युपीएसी हे प्रश्न विचारला गेला होता पण पबजी पबजी नावाचा हा व्हिडिओ गेम आहे या व्हिडिओ गेम मुळे जगभरातली तरुणाई आणि लहान मुलं ही ह्या व्हिडिओ गेम आठ आठ मिनिटापासून तीस मिनिटापर्यंत खेळत असतात आणि चार मित्रांना घेऊन हा खेळला जातो आणि याच्यामध्ये बरेचसे मुलं अॅडिक्ट झालेले आहेत व्हिडिओ गेम्सचा विचार केला तर बरेचसे व्हिडिओ गेम चर्चेमध्ये आहेत पोकमॅन होता त्याच्यानंतर तो ब्ल्यू हेल होता जिच्यात बऱ्याच लोकांनी आत्महत्या केली होती so, सो व्हिडिओ गेम हा एक मानसिक आजार आहे या पद्धतीचं ही एक गोष्ट क्लिअर झालेली आहे म्हणजे ने मानसिक आजारातच टाकलेला आहे व्हिडिओ गेमला तुम्ही पुण्यामध्ये जरी कुठल्या व्हिडिओ पार्लरमध्ये काय पुण्यात काय कुठल्याही शहरात जा किती म्हणजे ते तिच्यातच गुंतलेले असतात आणि किती म्हणजे त्यांच्या भावना इतक्या तीव्र हे असतात त्या याच्यामध्ये अडकलेल्या असतात सो व्हिडिओ पार्लरला तुम्ही भेट दिली तर तुम्हाला याचं महत्व लक्षात येईल सो अशा पद्धतीने पबजी नावाचा व्हिडिओ गेम आहे तर पालकांसाठी हे तुम्ही तुमच्या मुलांना खूप प्रॉपरली वर्कआउट केलं पाहिजे त्यांच्यावर लक्ष ठेवलं पाहिजे त्यांचं काउन्सलिंग केलं पाहिजे ही एक महत्वाची बाब आपल्याला याच्यातून बघायला मिळते म्हणजे असं काय होतं ना आजकाल मुलं व्हिडिओ गेम्सच्या आहारी इतकी का गेलेली आहेत त्याची काय कारण आहेत आणि याच्यातून बाहेर काढण्यासाठी काय केलं पाहिजे ते, ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा मेरीकॉम जागतिक क्रमवारीत अव्वल आहे खूप महत्वाची गोष्ट आहे मेरी बाबतीत सातत्या असणारा खेळाडू भारताचा आणि सतराशे गुण मिळून इंटरनॅशनल बॉक्सिंग असोसिएशनच्या कमवारीमध्ये प्रथम क्रमांकावर आहे मेरी कॉमवर आता सीडीपीओ मध्ये प्रश्न विचारला होता की ती कुठल्या वजनी गटातून खेळते हे ऑलरेडी मी दोन तीन वेळा डिस्कस केलेलं आहे कारण ऑलिम्पिकमध्ये तिला एकावन्न किलो वजनी गटात खेळावं लागतं कारण अठ्ठेचाळीस किलोचा वजनी गटच ऑलिम्पिकमध्ये नसतो आणि तिचा रेग्युलर जो पंचेचाळीस अठ्ठेचाळीस हा की अठ्ठेचाळीस किलो वजनी गट नुकतंच तिला सौव्यांदा विश्व विजेते तिने गवसणी घातली होती आणि दोन हजार वीसच्या ऑलिम्पिकमध्ये ती एकावन्न किलो वजनी गटात खेळणार आहे आणि आता तिला जे मिळालेलं आहे ते अठ्ठेचाळीस किलो वजनी गट एवढं लक्षात ठेवा ऑलिम्पिक असलं तर एक्कावन्न ऑलिम्पिक नसलं तर अठ्ठेचाळीस मध्ये ती खेळते सो ते एक लक्षात ठेवायचं त्याच्यानंतर कॉफी विथ मध्ये हार्दिक पांड्या आणि लोकेश राहुल यांनी काही विधानं केली होती महिलांविषयीची वक्तव्य होती आणि बीसीसीआय दोन वन डे बंदीची शिफारस केलेली यांची कसं असतं की ज्यावेळेस तुम्ही सेलिब्रिटी बनता किंवा कुठल्याही क्षेत्रात तुम्ही खूप चांगलं काम करता आणि खूप तुमचे फॉलोअर्स आहेत त्यावेळेस तुमचं येणारं प्रत्येक स्टेटमेंट हे खूप मॅटर करतं त्या स्टेटमेंटचा जो काही गाभा असणार आहे तो खूप महत्वाचा असतो कारण खूप म्हणजे यांना फॉलो करणारे तरुणाई खूप मोठी आहे ज्यावेळेस तुम्ही असं म्हण स्त्रियांबद्दल काही आक्षेपार्ह वक्तव्य वे करता तर त्या पद्धतीने ती लोकही तरुणाई जी येते फॉलो करत असते याला परसुएशन असं म्हटलं जातं एखाद्याचं मन वळवण्याची कला ज्यावेळेस अशा पद्धतीने सेलिब्रिटी वागत असतील तर ते मग प्रॉब्लेमॅटिक होतं याबद्दल तुमचं मत तुम्ही बरं तिथं कमेंट बॉक्समध्ये तुम्ही फार चांगल्या पद्धतीने तुमची मतं नोंदवत आहात आणि ते खूप महत्वाचं आहे हिच्यामधून एक होतं की तुम्हाला तुमच्या विचारशक्तीला चालना मिळते आणि स्वतःची मतं असणं हेच आजच्या डेटमध्ये फार महत्वाचा आहे सो so, लोकेश राहुल आणि हार्दिक पांड्या नक्कीच ही चांगली गोष्ट नाही आहे संपादकीय मध्ये खूप महत्वाचं संपादकीय महाराष्ट्र टाइम्स ला आलेलं आहे महाराष्ट्र टाइम्सच्या संपादकीय भारताला ब्रेन गेन शक्य आहे का असा प्रश्न विचारलेला आहे ब्रेन गेन काय असतं ना की आपल्या इथं शिकलेली लोक बाहेर जाऊन नोकरी करतात बाहेर जाऊन त्यांची सर्व्हिस प्रोव्हाइड करतात त्याच्याऐवजी आपल्या इथंच ती राहिली पाहिजे आणि त्यांनी आपल्या इथंच खूप चांगल्या पद्धतीने काम केलं पाहिजे यालाच ब्रेन गेन असं म्हटलं तर किंवा आपली शिकायला गेलेली परदेशात शिकायला गेलेली जी काही विद्यार्थी आहेत ते परत भारतात आले पाहिजे एकोणीसशे मध्ये खरगपूरला पहिली आयआयटी आपण स्थापन केली होती त्याच्यानंतर नंबर ऑफ आयआयटीज आपण स्थापन केल्या पण आयआयटी मध्ये शिकल्यानंतर विद्यार्थी परदेशातच जाऊन स्थायिक होतात कुठं जॉब करणार तर परदेशात जॉब करणार हे फार क्लिअर असतं त्यांचं दुसरी महत्वाची गोष्ट आहे की जर एखाद्या विद्यार्थ्याला दे कुठल्याही देशातल्या विद्यार्थ्याला शिकायचं कुठं जर विचारलं तर त्याचं फार सरळ उत्तर आहे युएसए अमेरिकेच्या बाबतीमध्ये हे फार महत्वाचं आहे कारण सोळाशे मध्ये पहिलं विद्यापीठ अमेरिकेत आलं ते हवर्ड्स हवर्ड आजही तुम्ही जर बघितलं तर जगातल्या पहिल्या मध्ये ते असतं सुपर पॉवर असणार काय असतं म्हणजे तुमच्याकडे किती संरक्षण हत्यार आहे तुमची आर्मी कशी आहे तुमच्याकडे किती अत्याधुनिक तंत्रज्ञान आहे याच्याही पेक्षा महत्वाची गोष्ट आहे की आज जगभरातला प्रत्येक विद्यार्थी हा अमेरिकेकडे आकर्षित होतो कशासाठी तर शिक्षणा करता हेच त्यांच्या सुपर पॉवरचं गमक आहे जोपर्यंत हे अशा पद्धतीने सर्व इंटलेक्च्युअल विद्यार्थी ते जात राहतील तोपर्यंत हा सुपर पॉवरचा दर्जा अमेरिकेपासून कोणीच राहून घेऊ शकत नाही चीनचा विचार केला तर परदेशात शिकलेल्या विद्यार्थ्यांसाठीचं पोषक वातावरण चीननी गेल्या काही वर्षात तयार केलेलं आहे आणि तिच्यामधून त्यांचे परदेशात देशात शिकलेले विद्यार्थी पुन्हा एकदा चीनमध्ये येत आहे आणि काही अंशी ब्रेन गेन ची सुरुवात चीनमध्ये झालेली आहे आणि तिच्यामधूनच दुसरं महत्वाचं संशोधनावर खर्च करणारा चीन दूसरा हा जगातला दुसऱ्या क्रमांकाचा देश आहे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये पहिल्या क्रमांकाचा देश सांगा जॉले एल एल बी बघा तिच्यामध्ये अक्षय कुमार फार माईकवरून कॉपी करायला सांगत असतो याचाही रेफरन्स इथं घेतलेला आहे म्हणजे आपल्याकडची संस्कृती कशी आहे म्हणजे माझ्या गावात तर असा सीन आहे की बाजूच्या गावात दहावीची परीक्षा होते काका मामा आखं गाव लटकत तिथं कॉपी द्यायला म्हणजे इतकी वाईट अवस्था आपल्याकडची आहे अख्खं गाव आमचं पण एम इंग्रजी करतं हे गणित मला कधीच लहानपणी कळत नव्हतं आताही कळत नाही एम इंग्रजीला सगळे ऍडमिशन का असतात म्हणजे चार ओळी बिनचूक इंग्रजी न येणारा विद्यार्थी जर भारतात एम एची डिग्री घेऊ शकत असेल तर मग आपल्या म्हणजे ब्रेन गेन आणि महाशक्ती त्या विचार न केलेला बरा सो so, आपण आपल्या एज्युकेशन सिस्टीमला खूप स्ट्राँग करणं गरजेचं आहे आपल्या शैक्षणिक जो दर्जा असतो तो, तो, तो खूप प्रॉपर करणं गरजेचं आहे साधी गोष्ट आपल्या स्पर्धा परीक्षेचा जर विचार केला तिथं लिहिलेला असतं पदवीपर्यंतचा आम्ही विचारणार तरी सुद्धा क्लासची गरज का पडते तर त्याचं रिझन हेच आहे कारण आपली जी शैक्षणिक सगळी सिस्टीम आहे मग तिच्यामध्ये पण तफावत खूप जास्त आहे ग्रामीण भागातला शिक्षणाचा दर्जा शहरी भागातला शिक्षणाचा दर्जा ट्रिमंडस चेंजेसमध्ये ट्रायबल एका एरियामध्ये तर तिथं शाळाच नाही इन्फ्रास्ट्रक्चरच नाही कोणी शिक्षक जायला तयार नाही त्यांची अॅटिट्यूड तसा निगेटिव्ह so, आहे सो अशा नंबर ऑफ गोष्टी आहेत म्हणून आपण आपली जी शैक्षणिक व्यवस्था आहे तिच्यावर खूप काम करणं गरजेचं आहे तिच्यामधूनच आपण चांगल्या पद्धतीने गोष्टी वर्कआउट करू शकतो आणि त्याचबरोबर भारतामध्ये शिक्षण जे काही चांगलं शिक्षण घेणारी लोक आहेत मग ते इंजिनिअर्स असतील डॉक्टर्स असतील शास्त्रज्ञ असतील त्यांनी परत एकदा भारतात रिटर्न येणं याच्याकरता भारतात पोषक वातावरण निर्माण करणं गरजेचं आहे तुम्ही तुमची मतं इथं टाका की काय केलं पाहिजे सो दॅट भारताला ब्रेन गेन शक्य होईल एकशे सहावी सायन्स काँग्रेस जी काही झाली त्याच्यामध्ये हा मेजर इशू होता ब्रेन गेन वगैरे सो तुम्ही ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगा डॉक्टर सुशील स्पॉटलाइट या युट्यूब चॅनलला जो तुम्ही प्रतिसाद देत आहात त्याबद्दल मी आपला आभारी आहे नक्कीच आज दुपारी आपण भेटणार आहोत शुक्रवारी शुक्रवाराचा आज दुपारी तीन वाजता अकरा जानेवारी आज चालू घडामोडींचे स्पॉटलाइट विश्लेषण पार्ट टू आहे सो तुम्ही आपण नक्कीच भेटूयात दुपारी तीन वाजता थोडं लवकर या सो दॅट तुम्हाला बसण्यासाठी कसलाही प्रॉब्लेम येणार नाही डॉक्टर सुशील स्पॉटलाइट या टेलिग्राम चॅनललाही तुम्ही फॉलो करा जसं इथं लिहिलंय तसंच टाईप करा मी या प्रत्येक व्हिडिओच्या खाली त्याची डिस्क्रिप्शन मध्ये लिंक टाकत असतो या टेलिग्राम ग्रुपवर मी पत्ता आणि ते पोस्टर टाकतोय कुणाला ऍड्रेसचा इशू असला तर त्यांनी तिथून बघा डॉक्टर सुशील स्पॉटलाइट या युट्युब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जर तुमचे काही सजेशन असले तर ते कमेंट बॉक्समधून नोंदवा धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो